नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा. यातल्या मुख्य परीक्षेला आज आपण फोकस करतो आहे, कारण पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा या वर्षीचा जो पेपर होणार आहे ह्या इथून कसं असणार आहे. या अगोदर कसं होतं, ही मुख्य परीक्षा फक्त 200 गुणांसाठी होती आणि या 200 गुणांसाठी अगोदरचं स्ट्रक्चर होतं की तुम्हाला या ठिकाणी 200 प्रश्न असायचे आणि ह्या 200 प्रश्नाला 200 गुण असायचं. या वर्षीपासून चेंजेस काय होतो आहे, तर तुम्हाला गुण असणार आहेत 400. ओके, 400 गुणांसाठीची आताची ही मुख्य परीक्षा होणार आहे आणि तुमचे प्रश्न असणार आहेत ते म्हणजे 200. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. एक प्रश्नाला मार्क किती असणार आहे, 2. आणि दुसरा घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह असताना 1/4 असणार आहे. म्हणजे हे 2 मार्क म्हणजे तुमचं जर चुकलं तर 0.50 मार्क इथं निगेटिव्हमध्ये तुम्ही जाऊ शकता. हा महत्त्वाचा घटक आहे. तर हा ASO मेन्स असू द्या, म्हणजे तुमचं कंबाईन गट बसाठी ASO STI असू द्या किंवा PSI असू द्या, त्याच्यासाठी हे स्ट्रक्चर या ठिकाणी फॉलोअप केलं जाणार आहे. तर हा पहिला महत्त्वाचा घटक. आज आपण काय करणार आहे, यातली ASO एक्झामसाठी तुम्हाला कोणत्या घटकावर किती फोकस करायचं, काय करायचं, याच्या मुद्द्यावर किंवा त्याच्या अभ्यासक्रमावर थोडंसं डिस्कशन करतोय. आता जर तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा याचा जर सिलॅबस बघितला, तर हा सिलॅबस तुम्हाला या पद्धतीनं पाहायला मिळतो. याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक आहे पहिला पेपर, दुसरा पेपर. पहिल्या पेपरमध्ये काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण पहिल्या पेपरमध्ये एकूण काय घटक असणार आहे, तर याच्यामध्ये पहिल्या पेपरला तुम्हाला एकूण प्रश्न किती असणार आहेत, तर 100 असणार आहेत. या 100 प्रश्नापैकी मराठी विषयासाठी तुम्हाला प्रश्न असणार आहेत 50. परंतु 50 प्रश्नाला मार्क किती आहेत, तुम्हाला 200 मार्क आहेत. 50 प्रश्नाला 200 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण इथं तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरा घटक जर तुम्ही या ठिकाणी बघितला, तर तुम्हाला इंग्रजी जो विषय आहे, इंग्रजी विषयासाठी प्रश्न संख्या आहे 30, गुण आहेत 60 आणि सामान्य ज्ञान म्हणून घटक केलाय, त्याच्यामध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 20 आणि गुण असणार आहेत 40. म्हणजे या ठिकाणी तिन्ही घटकाचं जर तुम्ही एकदम कम्पेअर केलं, तर हे 50 अधिक 30 अधिक 20 म्हणजे पहिला पेपर हा तुमचा 100 गुणांचा असणार आहे, 100 प्रश्नांचा असणार आहे, गुण असणार आहे 200 गुण. म्हणजे 100 प्रश्न 200 गुण याच्यासाठी पहिला पेपर असणार आहे. पहिल्या पेपरला कालावधी किती आहे, तुम्हाला 1 तास. म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, एका प्रश्नाला 2 गुण, अशा 200 गुणांसाठी तुम्हाला तो पेपर अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. मराठीचं जे विषय आहे त्याला प्रश्न असणार दर्जा 12वी, इंग्रजीचा असेल त्याला पदवी आणि सामान्य ज्ञान असेल तर त्याला 12वी हा घटक. ठीक आहे, दुसरा पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केले, या ठिकाणी सुद्धा प्रश्न असणार आहे 100 आणि गुण असणार आहे 200. म्हणजे तुम्हाला एक एक तासाचे 2 पेपर होतील, 100 100 प्रश्नाचे, म्हणजे 200 प्रश्न आणि 400 गुण याचं हे डिस्ट्रीब्युशन आहे. पेपर 1 हा स्वतंत्र संयुक्त पेपर असेल, पेपर 2 हा स्वतंत्र असेल, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. संयुक्त का म्हटलंय, कारण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तिन्ही घटक त्याच्यामध्ये आहेत, मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 30 आणि सामान्य ज्ञानचे 20. तर हे तुम्हाला ह्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. मग याच्यासाठी सिलॅबस काय आहे, सिलॅबस जर तुम्ही यामध्ये बघितला तर मराठीसाठीचा सिलॅबस म्हणजे याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. सिलॅबस काय आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी व वाक्यप्रचार याचा अर्थ, उपयोग, तसंच उतारावरील प्रश्नाची उत्तरं, याच्यासाठी तुम्हाला एकूण 50 प्रश्न आहेत. याच्यासाठी तुम्हाला चांगली तयारी करावी लागते. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, हे इंग्रजी ग्रामरमध्ये. म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न असणार आहेत 30, मार्क असणार आहेत 60. म्हणजे या 2 घटकासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी मिळून 160 गुणांसाठी तुम्हाला फोकस करायचं आहे, म्हणजे 200 पैकी. आता या ठिकाणी सामान्य ज्ञान हा घटक तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केला होता, सामान्य ज्ञानाचा जो घटक होता ना तो मेन्शन केला होता. सामान्य ज्ञानसाठी किती प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत आणि गुण किती आहेत 40. या 20 प्रश्नापैकी चालू घडामोडी जो घटक आहे, या चालू घडामोडीला तुम्हाला 20 प्रश्नापैकी चालू घडामोडीचा जो घटक आहे, या चालू घडामोडीला तुम्हाला किती विचारलं जातं, तर 10 प्रश्न असतात, 10 प्रश्न, परंतु एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 20 गुण असणार आहेत. माहिती अधिकार अधिनियम व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम याच्यामध्ये तुम्हाला असणार आहेत 5 प्रश्न आणि 5 गुणुले 2 म्हणजे तुमचे 10 गुण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.
आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान हा जो घटक आहे यावर तुम्हाला सुद्धा 10 प्रश्न असतील। आणि म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न इथं झाले, इथं 5 प्रश्न झाले आणि या ठिकाणी 5 प्रश्न, असे मिळून तुमचे 20 प्रश्न असणार आहे संगणक माहिती तंत्रज्ञान। म्हणजे 20 प्रश्न आणि 40 गुण तुम्हाला हा पहिला पेपर झाला। पहिल्या पेपरला 160 गुण मराठी इंग्रजीसाठी आहेत, सामान्य ज्ञानसाठी 40 गुण आहेत, त्या 40 पैकी करंट अफेअर तुम्हाला 20 गुणांसाठी असणार आहे, माहिती अधिकार कायदा 10 गुणांसाठी आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान 10 गुणांसाठी, परंतु प्रश्नांची संख्या 5-5 या ठिकाणी असणार आहे, हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या। पेपर 2 मधला सिलेबस जर बघितला एएसओ मुख्यचा, तर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ते चाचणी किंवा हा जो घटक आहे याच्यावर प्रश्न किती विचारलेत आतापर्यंत, जवळपास 15 प्रश्न तुम्हाला या बुद्धिमत्ता चाचणीवरचे बघायला मिळतात। म्हणजे 15 प्रश्न म्हणजे तुमचे गुण किती झाले, 30 गुण, म्हणजे 30 गुणांसाठी तुम्हाला बुद्धिमत्ते चाचणी हा घटक करणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत 10 प्रश्न, 10 प्रश्नाला तुम्हाला फोकस किती करायचा आहे, 20 गुणांसाठी इतिहास फोकस करायचा आहे। याच्यामध्ये सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 1947 महत्त्वाच्या व्यक्तींचं काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र, शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, हा घटक तुम्हाला या ठिकाणी थोडासा अभ्यासायचा आहे 20 गुणांसाठी, तर हे तो तुम्ही फोकस करू शकता। त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, याच्यावरही तुम्हाला 10 प्रश्न असतील 20 गुण, हाही टॉपिक तुम्हाला इथं सिलेबसमध्ये दिलेला आहे की रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, वने व खनिज, मानवी व सामाजिक भूगोल म्हणजे लोकसंख्या, मायग्रेशन ऑफ लोकसंख्या, त्याचे सोर्स, डेस्टिनेशन, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या, हा घटक तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, ठीक आहे। याच्यानंतर तुम्हाला भारतीय राज्यघटना हा टॉपिक येतो। आता या भारतीय राज्यघटनेमध्ये 4, 5, 6 आणि या ठिकाणी 7 हे जे 4 सेक्शन आहेत ना, या 4 सेक्शनवर तुम्हाला 55 प्रश्न विचारले जातात। 55 प्रश्न म्हणजे एएसओ मुख्यसाठी जवळपास 110 गुण हे तुमचे या घटकावरचे, की भारतीय राज्यघटना म्हणजे घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय होती, तत्व काय होती, घटनेतली महत्त्वाची कलमं किंवा ठळक वैशिष्ट्ये बघा, केंद्र राज्य संबंध जो सध्या चर्चेतला मुद्दा आहे तो आहे, मूलभूत हक काय, मार्गदर्शक तत्व आहेत, मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण घ्या, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अधिकार कार्य, राज्य मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, रोल, विधी समित्या, हे सगळे घटक तुम्हाला भारतीय राज्यघटना या टॉपिकमध्ये अभ्यासावे लागतात। हा सुद्धा किती महत्त्वाचा घटक आहे हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये समजून जाईल। राजकीय यंत्रणेमध्ये केंद्र सरकार, विधिमंडळ, राज्य सरकार, प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्रामीण व नागरी स्थानिक प्रशासन, हा घटक ही तुम्हाला याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे। न्यायमंडळाचा सगळा घटक आहे, एकात्मिक न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त आणि हा सगळा जनहित याचिकेपर्यंतचा घटक आहे। म्हणजे 55 प्रश्न हे तुम्हाला पॉलिटी या घटकावर येतात आणि हा घटक तुम्हाला चांगला करणं गरजेचं आहे। जर तुम्ही एएसओ मेन्सची तयारी करताय तर याच्याकडे तुम्ही नक्की फोकस करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सजेशन देतो। नियोजन घटक, असा नियोजन म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिकचा घटक येतो, हा घटकही तेवढा महत्त्वाचा आहे, 10 प्रश्न तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतात, म्हणजे 20 गुणांसाठी हा तुम्हाला घटक महत्त्वाचा आहे। नियोजन म्हणजे एक पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, त्याचं मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक निर्देशाचे विकासाचे निर्देश फलक म्हणजे सगळे निर्देशांक जे आपण अभ्यासतो तो, किंवा पातळीवरचं नियोजन म्हणजे राज्य आणि स्थानिक पातळीवरचं, 73-74 घटना दुरुस्ती, अर्थव्यवस्था, सेवा क्षेत्र याचा तुम्हाला फोकस करायचा आहे, गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल, हे सगळे घटक तुम्हाला नियोजन या टॉपिकमध्ये फोकस करावे लागतात, याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या, हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे, ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे। 10 प्रश्न आणि 20 गुण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे तुम्हाला राज्यघटना 55 प्रश्न, या ठिकाणी नियोजनाचे तुम्हाला 10 प्रश्न म्हणजे 65 प्रश्न झाले, त्यानंतर तुम्हाला प्रश्नांची संख्या बघा, इथले 15 प्रश्न म्हणजे 80 आणि इतिहास आणि भूगोलाला 10-10 म्हणजे 100 प्रश्न, आणि या 100 प्रश्नाला तुम्हाला फोकस करायचं आहे 200 गुणांसाठी, तुम्ही या ठिकाणी करू शकता। आता राहिला मुद्दा, तुम्हाला या ठिकाणी कोणतं संदर्भ साहित्य वापरू शकता। मराठीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी इंग्रजी ग्रामर पुस्तक, इंग्रजीसाठी पाल आणि पाल सुरी यांचं पुस्तक, हे तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता, किंवा शेख सरांचं पुस्तक आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
चालू घडामोडीला आपली सेशन तुम्ही अटेंड केले किंवा अनअकॅडमीवर आता मी बराचसा चालू घडामोडीचा भाग कव्हर करतोय, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा, येणाऱ्या काळामध्ये मी सुरू करतोय, तुम्हाला त्याचा बराचसा फायदा करून देतो. यातून माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम हे बेसिक अधिनियम आहेत, याच्याकडे फोकस करा. संगणक माहिती तंत्रज्ञान असा घटक आहे, बेसिक घटकावर विचारलं जातं. पुस्तक जरी किती वाचलं काय केलं तरी तुम्ही लॉजिकली याचे प्रश्न बरेचसे सोडवू शकता. बुद्धिमत्ता चाचणी, तुम्हाला पर्टिक्युलरली आयोगाचा आत्तापर्यंत पॅटर्न काय, कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत, हे सर्व अभ्यासणं गरजेचं आहे. यालासुद्धा 15 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत, फोकस करा, महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्राचा इतिहास या घटकाला जर तुम्हाला फोकस करायचा असेल तर गाठा कटारे सरांचं पुस्तक यापैकी एक पुस्तक नक्की रेफर करा, आणि बेसिक जे घटक आहेत ना 11वीचं ओल्ड इतिहास पुस्तक पाहू शकता. भूगोलासाठी तुम्हाला खतीब सरांचं किंवा सौदी सरांचं पुस्तक आहे ते नक्की रेफर करा, हे दोन्ही पुस्तकापैकी एक कोणतंही रेफर करू शकता. प्रश्नांची संख्या मात्र तुम्ही सोडवा. पॉलिटी घटकाला तुम्हाला एम लक्ष्मीकांत, 4 ते 8-7 घटकासाठी एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, हे पुस्तक त्या सरांचं डिटेलमध्ये वाचायचं, आणि पॉलिटीला कधी सर्व फायदा होतो, जेवढं तुम्ही प्रश्न सोडवाल ना तेवढा तुम्हाला पॉलिटी या घटकाचा अभ्यास होईल किंवा तुम्हाला याचा सराव चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. नियोजनामध्ये तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी देसले सरांचं, ते तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता, कारण 10 प्रश्न आणि 20 गुणांसाठी हा घटक आहे. तर तुम्ही ASO मुख्यची तयारी करताना तुमचा फोकस मराठी इंग्रजी याच्यावर फोकस द्या, आणि इकॉनॉमिक्स पॉलिटीवर द्या, कारण मराठी इंग्रजी 160 गुण ओके आणि पॉलिटी 110 गुण म्हणजे तुमचं 400 पैकी 270 गुण हे तुमचे या ठिकाणी झाले ना, 400 पैकी 170 गुण तुमचे या ठिकाणी झाले, 400 पैकी ठीक आहे. म्हणजे जवळपास तुमचा 65 ते 66% सिलॅबस हा तुमचा या दोन भागावर येतो, मराठी इंग्रजी आणि पॉलिटी, या घटकाला तुम्ही नक्की फोकस करा आणि या पद्धतीने ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला STI आणि PSI बी अनालिसिस सांगतो, त्याच्यावरही तुम्ही फोकस करू शकता. जे कोणी नवीन आहेत अनअकॅडमीवर जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा, भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या अनअकॅडमीवर पण आपले बरेचसे लेक्चर फ्रीमध्ये होत असतात, नक्की अटेंड करा. आणि या अनअकॅडमी प्लसवर जर जॉईन करण्यासाठी जो रेफरल कोड आहे तो आहे MPSC TIC 6716, हा कोड वापरला तर तुमचा जो फ्री प्लॅन आहे तो ॲक्टिवेट होईल. नक्की जॉईन करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पण या बाबतीमध्ये सांगा ठीक आहे.